हेलो, गुड मॉर्निंग, हाउ आर यू ऑल? आई एम फाइन. आज आपला खूप महत्त्वाचा विषय आहे, हाउ टू लिव इन द प्रेझेंट. बरीच जण म्हणतात, हो मॅडम, तुम्ही म्हणता प्रेझेंटमध्ये राहा, प्रेझेंटमध्ये राहावा, पण आम्हाला काही प्रेझेंटमध्ये राहता येत नाही. आम्हाला मागचं आठवते, उद्या फ्युचरमध्ये काय होणार, उद्या मला काय नोकरी लागणार, किती पगार असणार, काय होणार आहे, हे सगळं आमचे डोक्यात येते. त्यामुळे टेल अस हाऊ टू लिव्ह इन द प्रेझेंट. हो, तुम्ही म्हणता तर बरोबर आहे, एवढं सोपं नाही आहे, ह्याला प्रॅक्टिस लागते. हे तुम्ही स्वतःवर प्रयोग करून कसं, हाऊ आय लर्न टू लिव्ह इन द प्रेझेंट, हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, किंवा आणि काही टेक्निक्स पण सांगणार आहे. फर्स्ट थिंग इज फोकस ऑन युअर वर्क. जे काही तुम्ही करता ते कामावर फोकस करा, म्हणजे तुम्ही प्रेझेंटमध्ये राहू शकता. कामावर फोकस करायचं म्हणजे, सपोज तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचं आता काय काम आहे, अभ्यास, ते अभ्यासावर फोकस करा, बाकी काही लक्ष देऊ नका. तुम्ही गृहिणी आहात, घरातलं हाऊसहोल्ड वर्क करता, त्याच्यावर लक्ष द्या, बाकी कशावरही लक्ष देऊ नका, डोक्यात विचार आणू नका. कम्प्लीटली फोकस ऑन युअर वर्क. आपण आपल्या कामावर फोकस केला की आपण प्रेझेंटमध्ये राहतो, हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, पास्ट इज गॉन, घडून गेलेलं आहे, आणि फ्युचर येट टू कम, अजूनही आलेलं नाही. मी तुम्हाला सांगितल्यासारखं, पूर्वी पण सांगितले, पास्ट इज ए कॅन्सल चेक, आता त्याचा काही उपयोग नाही आहे. काही लोक म्हणतात, यो आमचे लहानपणी का नाही असं होतं, पूर्वी का नाही असं होतं, आमचे काळी असं होतं, एस्पेशली सिनियर सिटीजन्स. हां, म्हणून ते दिवसात जगायचं नाही, तेवढे पुरतं ते सांगितलं ऐका, पण आपण जगायचं आत्ताचे प्रेझेंटमध्ये. प्रेझेंटमध्ये जगताना आपल्याला खूप खूप ह्याचा फायदा होतो. मेनली माझा अनुभव मी सांगते, प्रेझेंटमध्ये आपण जगत असलो का नाही, तुम्हाला पूर्वी कोणी काही बोललं असेल तर तेव्हाचं तेव्हा गेलं, आज आत्ता तर काही लक्षात ठेवायचं नाही. ते कितीतरी माणसं आहेत, होतो का नाही, मला गेल्या वर्षी अमुक वेळी असं म्हणाला होता, अमुक तिथे अमुक भेटला होता, असं म्हणाला होता. अहो, कशाला फॉगेट अबाउट द पास्ट. त्यामुळे अगदी प्रयत्नपूर्वक मनाला सांगायचं, मला प्रेझेंटमध्ये राहायचं आहे, मला पास्टमध्ये जायचं नाही आहे, फ्युचरमध्ये जायचं नाही. आणि हे प्रयत्न करताना तुम्ही काय करायला पाहिजे, मेडिटेशन हेल्प्स यू ए लॉट. मेडिटेशन करा, सकाळी 5 मिनटं, संध्याकाळी 5 मिनटं, इवन इन बिटवीन वेळ मिळाला तरी 2 मिनटं वगैरे करा. तुम्ही म्हणाल मला मेडिटेशन करताना पण नाही हो मॅडम लक्ष लागत, मग तुम्ही स्वतःचे श्वासावर लक्ष केंद्रित करा. इट इज द बेस्ट टेक्निक विच आय हॅड फॉलोड इन द बिगिनिंग. मलाही असं व्हायचं इन द बिगिनिंग, हां, नको त्या गोष्टी आठवायच्या, डोळे मिटून बसलं की अशावेळी मग मी फॉलो केला. स्वतःचे श्वासावर कॉन्सन्ट्रेशन करायचं, श्वास आपला कसं बाहेर जातो, कसं आत घेतो, डोळे मिटून त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. यू विल लर्न हाऊ टू लिव्ह इन द प्रेझेंट. हे केलात का नाही, ह्याच्यावरनं तुम्हाला कुठल्याही नको त्या गोष्टी लक्षात येत नाही, श्वासावर कॉन्सन्ट्रेशन करत जावा. आणि एवढं आपण करत गेलो, आपल्याला लिव्हिंग इन द प्रेझेंट बिकम्स व्हेरी इझी. जे काम मी आत्ता करते त्याच्यावर फुल कॉन्सन्ट्रेशन, कुठलंही काम असेल, मी माझं कपाट स्वच्छ करत असेल, फॉर एक्झाम्पल मी माझी रूम क्लीन करत आहे,
मग कम्प्लीटली त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं, त्या कामावर कॉन्सन्ट्रेशन करायचं, म्हणजे यू आर लिव्हिंग इन द प्रेझेंट. कधी नको त्या गोष्टी. आणि एक आपल्या मनाला सवय झाली का नाही, खूप सोपं जाते. नाही ते काय होतं आहे आपल्याला, तुम्ही एक काम करत असाल तर तुमचे डोक्यात दुसरे विचार येतात. त्यामुळे दिस इज द बेस्ट टेक्निक. लिव्हिंग इन द प्रेझेंट म्हणजे कॉन्सन्ट्रेटिंग ऑर फोकसिंग ऑन युअर वर्क. फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रयत्न करा ना, एकदा काय झालं, एक शिष्य त्याचे गुरुच्या जवळ गेला आणि म्हणाला मला नाही कॉन्सन्ट्रेशन करता येत, माझं लक्ष इकडे तिकडे जाते. आणि लक्ष जायला कारण काय, बाकीचे इनमेट्स, हां, हे आश्रमातले बाकीचे लोक नको तर बोलतात, नको त्या गोष्टी करतात, मला नाही आवडत हे. तसं गुरु म्हणाले ओके. त्याला एक चमचा दिला, चमचा भरून पाणी दिलं चमचेत आणि म्हणाले हे चमचेतलं पाणी एक थेंबसुद्धा न टाकता तू चार फेऱ्या मारायच्या आपल्या आश्रमाला. आणि त्यांना चमचेतला त्याचं लक्ष सगळं चमचेकडे होतं, एकही थेंब खाली पडू नये म्हणून फेऱ्या मारत बसला की आश्रमाला. एक फेरी झाली, दोन झाली, तीन झाली, चार फेऱ्या झाल्या, पूर्ण करून आला गुरुकडे. गुरु म्हणाले आता तुझ्या डोक्यात कुठलाही विचार आला का? नाही. तुझ्या डोक्यात काय विचार होता? माझ्या डोक्यात विचार फक्त एवढंच होतं, एक थेंब पाणी खाली सांडता कामा नाहीये. मी ह्याच्यावर फोकस केलेलं होतं. तसं गुरु म्हणतात ओके. ह्याच्यामुळे काय झालं, तुला कोण काय म्हणते हे काही तुझे लक्षात आलं नाही, म्हणजे तुला मनाला लागायचाही प्रश्न नाहीये. ही टेक्निक आपण वापरायची. ह्या टेक्निकमुळे आपलं काम तरी परफेक्ट होतेच. आता तुम्ही कम्प्लीट फोकस तुमच्या कामावर केल्यावर तुमचं काम कसं होणार? अत्युत्तम. नुसतं उत्तमही नव्हे, अत्युत्तम. तुमचं काम एवढं क्लास वन क्वालिटीचं झाल्यावर तुमची ग्रेड वाढणार का नाही? विद्यार्थी असाल तर तुम्हाला चांगले मार्क पडणार, तुम्ही पुढे जाणार. नोकरी करत असाल तर तुमचे नोकरीतसुद्धा तुमची बढती होईल. इवन तुम्ही साधी होम मेकर गृहिणी असाल तरी तुम्ही घर एवढं छान ठेवता, एवढं छान स्वयंपाक करता, सगळे लोक तुमचं कौतुक करणार, तुम्ही आनंदी राहणार. बघा किती फायदे असतात लिव्हिंग इन द प्रेझेंट. आपलं काम तरी उत्तम होतेच आणि त्याच्याबरोबर आपलं फ्युचर पण छान होते. ह्याच्यामुळे म्हणतात टेक केअर ऑफ द प्रेझेंट अँड दिस प्रेझेंट विल टेक केअर ऑफ द फ्युचर. त्यामुळे आपण नक्की मनाला काय शिकवायचं आहे, पहिल्यांदा फोकस करायला शिकवायचं आहे. तुम्ही श्वासावर कॉन्सन्ट्रेशन करा. किंवा काही लोक काय करतात, दिवा लावून ठेवतात आणि ते फ्लेमवर कॉन्सन्ट्रेशन करतात, डोक्याला कुठलाही दुसरा विचार येऊ नये म्हणून. हे सुद्धा करू शकता. म्हणजे दीज आर ऑल डिफरंट टेक्निक्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑर मेडिटेशन. त्यामुळे तुम्ही मेडिटेशन करायला शिका. And this will help you to live in the present. जे काम तुम्ही करता त्या कामावर 100% फोकस करा. तेव्हा काही विचार करायचा नाही तर काम करताना. त्यामुळे तुमचं काम पण तर अगदी उत्तम लेवलचं होते, तेही तुम्हाला यश मिळते. त्यामुळे हे काही अवघड नाही आहे. इन द बिगिनिंग पहिल्यांदा जरा जड जाते, मला माहीत आहे. तर पण आपण एकदा करायला लागलं की जमते, प्रत्येकाला जमते. त्यामुळे आजपासूनच चालू करा. ओके, आता मी प्रेझेंटमध्ये जगणार आहे, मी पास्टचा विचार करणार नाही, फ्युचरचा विचार करणार नाही.
बाकी कोणी बोलला तरी ते एका कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून टाकायचं. पण आपण राहायचं इन द प्रेझेंट. इट विल हेल्प यू ए लॉट. अच्छा, हॅव ए गुड डे. ऑल द बेस्ट.